शहरातील नामांकित राधिका रेस्टॉरंटच्या आईस्क्रीम डिशमध्ये आढळला किडा। पत्रकार परिषदेच्या दरम्यान शुक्रवारी दुपारी घडली ही घटना। स्टोन क्रशर लीज धारकांवर जिल्हाधिकारी यांच्या राजस्व विभागाने कारवाई केल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून गिट्टी खदानीवर काम करणाऱ्या मजुरांवर काम न मिळत असल्याने उपासमारीची वेळ आली। या संदर्भात स्टोन क्रशर धारकांकडून शहरातील नामांकित राधिका रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी दुपारी 3 दरम्यान पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। पत्रकार परिषद आटोपल्यानंतर सर्व पत्रकार बांधवांना आईस्क्रीमची ऑर्डर देण्यात आली। त्यात किडे आढळल्याने एकच खळबळ उडाली। उपस्थित पत्रकारांना राधिका रेस्टॉरंटची स्पेशल आईस्क्रीम डिश ऑर्डर करण्यात आली होती। रेस्टॉरंट मालकाला घडलेला प्रकार सांगताच आईस्क्रीम रेस्टॉरंटच्या या कर्मचाऱ्यांनी डिश रफादफा केली। यावर विचारणा केली असता रेस्टॉरंट मालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली। उपस्थित पत्रकार बंधूंनी असंतोष व्यक्त करत अन्न व औषधी विभागाला लागलीच फोन करून याबाबत सूचित केले। काही क्षणातच अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी रविराज धाबर्डे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि कारवाई सुरू केली। अन्न औषध प्रशासनाला राधिका रेस्टॉरंटच्या आईस्क्रीम मध्ये किडा प्राप्त झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती। पत्रकार बंधूंनी तक्रार केली होती। त्या अनुषंगी अन्न औषध प्रशासनाची टीम इथे लगेच दाखल झालेली आहे आणि त्या अनुषंगी आम्ही आईस्क्रीमचे नमुने तपासणीसाठी घेत आहोत आणि तपासणी करून हायजेनिक कंडिशन्स कशा आहेत त्याच्या याबद्दल आम्ही चौकशी करणार आहे आणि चौकशी अंती जे तपासणीत आढळून येईल आणि नमुन्यामध्ये आढळून त्यानुसार पुढील दंडात्मक कारवाई सदर आस्थापनेवर करण्यात येईल। शहरातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये ही घटना घडल्याने हॉटेलच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झालाय। यावर अन्न व औषध विभाग काय कारवाई करतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। न्यूज 15 मराठीसाठी चेतन बेले, वर्धा।